शुभं करोति। विवेक क्या तू तस्तु है? विवेक आतून बघूया घर, आपलंच होणार आहे नंतर। या ओ थांबा तिथं, आत यायचं काय पण काम नाही। माझ्या घराकडे कुणी नजर वर करून बघितली ना तर जीव घेईन मी एकेकाचा। हवालदार माझ्या घराकडे नजर वर करून बघायची नाही सांगून तो जीव घेईन तुमचा सगळ्याचा। सोडा म्हणा काय चाललंय हे? जा सुशांत, हात घेऊन जाताला दिलेल्या मुदतीत 50 लाख रुपये ही रक्कम श्री महाजन यांनी परत न केल्याने त्यांनी या रकमेच्या बदल्यात गहाण ठेवलेलं शुभं करोति हे घर जप्त करण्यास हे कोर्ट मंजुरी देत आहे। पण ते विवेक शेठ कुठे आहेत? तर तेही बाहेर गेलेत तोंड लपवून। रमाकांत शेठ हे घ्या, आले आमचे विवेक शेठ। 100 वर्ष आयुष्य तुम्हाला, अगदी 100 वर्ष। ओ अगदी वेळेवर आलात, नुकतीच जप्तीची ऑर्डर वाचून दाखवली। सामान बाहेर काढायलाच घेणार होतो। तुम्ही काळजी करू नका रमाकांत शेठ, पैशाची व्यवस्था झाली आहे। 30 लाखाचा ड्राफ्ट आहे, उरलेले 20 लाख 1-2 दिवसात देतो। आता काय करायचं साहेब, द्यायची काय ना मुदत? अहो बेलीफ साहेब, कोर्टाने हे लिहून दिलंय त्याला काही किंमत आहे की नाही? पूर्ण रक्कम न घेता परत गेलो तर तो कोर्टाचा अवमान होईल। चला चला, लवकर तुमच्या माणसांना सांगा घर खाली करायला। दया करा कानोलकर साहेब, प्लीज प्लीज दया करा। एवढ्या सगळ्यांना घेऊन आम्ही कुठे जाणार? येत्या 2 दिवसात मी तुमचे सगळे पैसे परत करतो। 2 दिवसात नाही, 2 तासात। 2 तास। दोन तासात कसं काय शक्य? नसेल जमत तर कोर्टाची माणसं आपलं काम सुरू करतील, सामान आणि माणसं बाहेर काढण्याचं। दोन तास काय होणार आहे? 2 तासात काहीतरी व्हायला हवं, काहीतरी घडायलाच हवं। शुभं करोति शिवाय आपण कल्पनाच करवत नाही। म्हणजे ते लोक आपल्याला या घरातून बाहेर काढणार? हे घर सोडायचं आपण, मग जायचं कुठे?